नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र हे आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल देणग्या आहेत. त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण खरोखरच सुज्ञ आहात, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे. याचबरोबर आम्हाला आनंद आहे की मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचा जो उपक्रम आम्ही केला व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जो प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला तुमचा पाठिंबा आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत. मागील भागामध्ये आपण शुक्र ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामध्ये शनी या ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. सर्व ग्रहामध्ये ज्याच्या फक्त नावानेही सर्वांना घाबरायला होतं असा ग्रह म्हणजे शनी होय. शनीच्या बाबतीत आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता पसरलेली आहे. ज्योतिषशास्त्रामध्येही शनीला पापग्रह म्हटल्या गेले आहे. सार्वजनिक जीवनामध्ये मनुष्य शनी महाराजांना इतका घाबरतो की अगदी साधी ठेचही लागली तर वेदनेने विवळत असताना काय शनी लागलाय माझ्या मागे असे शब्द तोंडातून आपसुकच बाहेर पडतात. आता चालतो आपण, लक्ष आपले नाही म्हणून ठेच लागली, त्यात शनी महाराजांचा काय दोष? मात्र सांगायचा मुद्दा हा आहे की काही वाईट घडले की त्याचे खापर शनी महाराजांवर आपण फोडतो. मग साडेसातीविषयी तर बोलायलाच नको. साडेसाती म्हटलं की लोकांचं अवसान घडून पडतं, आत्मविश्वास नाहीसा होतो. वास्तविक पाहता इतर ग्रह जसे अनुकूल परिस्थितीत शुभ फळ देतात आणि प्रतिकूल परिस्थितीत अशुभ फळ देतात, शनी महाराजही अगदी याच प्रकारे फळ देत असतात. शनी पापग्रह असला तरी नकारात्मक झाल्यावरच समस्या उत्पन्न करीत असतो. एक गोष्ट मात्र नक्की की आपल्या प्रत्येक गोष्टीवर ही शनी महाराजांची बारकाईने नजर असते. मनुष्याच्या मनात अहंकार आला की त्याला जागेवर आणण्याचं काम शनी महाराज करीत असतात. अति आत्मविश्वास हा घातक असतो. गर्वाचे घर नेहमीच खाली असते. यासारख्या ज्या म्हणी आहेत त्यांना शास्त्रीय आधार आहे. आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक या म्हणी तयार केल्या आहेत, कारण शनी महाराजांच्या कारकत्वात कर्तृत्वात एक विभाग येतो. जेव्हा जातक अति अभिमानाने वागू लागतो, उन्मत्तपणे विचार करू लागतो, तेव्हा ते त्याला समज देत असतात. साडेसातीचा काळ हा जातकाला समज देण्याचा काळ असतो. आता साडेसाती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी शनी महाराजाविषयी इतर गोष्टी समजून घ्याव्या लागतील. शनीचे गोचर एका राशीमध्ये 2.5 वर्षाचे असते, म्हणजे एका राशीमध्ये शनी महाराजांचं वास्तव हे 2.5 वर्षाचं असतं.
सर्व ग्रहांमध्ये शनीची गती ही अत्यंत मंद आहे, त्यामुळे शनीची दशा ही साडेसात वर्षांची असते, शनीची साडेसाती ही साडेसात वर्षांची असते, कारण शनी महाराजांना तीन राशी भ्रमण करण्यास साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. या साडेसाती विषयी आपल्या मनात अनेक नकारात्मक गोष्टी घर करून बसलेल्या आहेत. वास्तविक साडेसाती म्हणजे आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी परमेश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी असते असं म्हणता येईल. साडेसातीच्या काळात जातकाच्या परीक्षेचा काळ असतो. सर्वसाधारण आयुष्य जर कोणीही जगतं, जीवनामध्ये मात्र जर काही असाधारण साध्य करायचं असेल तर साडेसातीचा काळ हा सगळ्यात उत्तम असतो. या काळामध्ये माणूस ताऊन सुलाखून बाहेर निघतो. इतर ग्रहांच्या कारकत्वात आणि शनी महाराजांच्या कारकत्वात खूप मोठा फरक आहे, तो इतका की आपण अगदी विरुद्ध म्हटलं तरी वावग ठरणार नाही. जसं मंगळ उतावळा तर शनी मंद विचारी आणि गंभीर ग्रह आहे. मंगळ खर्ची तर शनी काटकसर करणारा आहे. शनी गुरुसारखा ज्ञानी नाही तर नैराश्य वृत्ती दाखवणारा ग्रह आहे. एकाकी राहण्यास प्रवृत्त करणारा ग्रह आहे. शुक्र म्हणजे गालावरील खळी तर शनी म्हणजे कपाळावरची अळी. शनी हा आपल्या गाठीचा व गुप्ततेकडे झुकणारा ग्रह आहे. शनीचं कार्य हे अतिभव्य असतं. काहीतरी मोठे करायचा हा विचार त्याच्या मनामध्ये कायम असतो. मात्र गती संथ असल्यामुळे हा संथपणा जातकामध्येही निदर्शनास येतो. शनी प्रबळ असणारे लोक कोणताही निर्णय हा विचारपूर्वकच घेतात, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यास वेळ लागतो. मात्र निर्णय विचारपूर्वक घेतलेला असल्यामुळे हे लोक आपल्या निर्णयावर ठाम राहतात. मुख्य म्हणजे त्यांचे निर्णयही अचूक ठरतात. शनी ग्रहाचे लोक व्यवहार ज्ञानी आणि तपोनिष्ठ असतात. त्यांच्यामध्ये सहनशीलता व चिकाटी हे गुण प्रामुख्याने बघायला मिळतात. मात्र आपल्या स्वभावानुसार शनीच्या शक्तीला वाव न मिळाल्यास शनी ग्रहाची माणसं चिंता करत निराश होतात, आत्मविश्वास गमावून बसतात. असे असले तरी शनीचा मुख्य स्वभाव म्हणजे ते व्यक्तीला कर्माच्या आधारे फळ देत असतात. पत्रिकेमध्ये शनी महाराज अनुकूल असतील तर रंकाला राव करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. शनी महाराजांना तिन्ही लोकांचा न्यायाधीश म्हटलं आहे, त्यामुळे शनी प्रबळ असलेल्या व्यक्तीही न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरत असतो. न्याय निवाडा करणे या लोकांना मनापासून आवडत असते. मुख्य म्हणजे तेवढी वैचारिक प्रगल्भताही त्यांच्यामध्ये असते. पत्रिकेमध्ये शनी बलवान असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम जातकाच्या जीवनावर होत असतात. शनी बलवान झाल्याने जातक कर्मठ कर्मशील न्यायप्रिय आदी गुण त्याच्यामध्ये प्रकर्षाने दिसून येतात. परिणामी जातक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त करू शकतो. या परिस्थितीमध्ये जातकाची धैर्यशीलता हा महत्त्वाचा गुण वाढीस तर लागतोच, सोबतच तो आयुष्यात स्थिरताही प्राप्त करू शकतो. याशिवाय शनी बलवान झाल्याने जातकाचं आयुष्यही वाढीस लागत असतं. हे झाले शनी बलवान असेल तर होणारे परिणाम. मात्र शनी महाराजांची अवकृपा झाली तर जातकाच्या जीवनात नकारात्मक परिणाम दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारची संकटे त्यांच्या आयुष्यात तयार होतात. शनी जर मंगळ ग्रहाने पीडित असेल
तर जातकाच्या आयुष्यात अपघात व तुरुंगवासाचे योग निर्माण होतात। शनि पत्रिकेमध्ये कर्माचा व संस्काराचा भाग दाखवतो, म्हणजे शनि हा दशम व एकादश स्थानाचा मालक ग्रह आहे। दशम स्थान हे कर्मस्थान आणि एकादश स्थान हे लाभस्थान दर्शवते। आपण केलेल्या कर्मापासून काय काय लाभ होणार हे दर्शवणारी ही दोन्ही स्थान आहेत। शनि पूर्व कर्माचा व प्रारब्धाचा कारक ग्रह असल्यामुळे पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळे शनि महाराज आपल्याला देत असतात। थोडक्यात, भोगा आणि मुक्त व्हा हा शनि महाराजांचा न्याय आहे। सूर्यमालेतील शनीच्या स्थानाविषयी सांगायचे झाल्यास गुरुग्रहानंतर शनीचे स्थान येते। सूर्यापासून 88,000 कोटी मैल दूर अंतरावर शनि महाराज स्थित आहेत। शनीला सूर्याभोवती फिरण्यास 29 वर्ष 5 महिने आणि 21 दिवस लागतात। शनीला एकूण 9 उपग्रह म्हणजे चंद्र आहेत। शनीच्या उपग्रहातील मोठा चंद्र हा बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे। शरीराच्या भागाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास हाडे, त्वचा, दात, गुडघा, कान, सांधे आदी भागांवर शनि महाराजांचा प्रभाव दिसून येतो। आजाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास दीर्घकालीन रोग, अर्धांगवायू, दमा, टीबी, क्षय, स्नायूंचे विकार, सांधे दुखी, त्वचा विकार, केसांची गळती, सर्दी, लंगडेपणा, बहिरेपणा आदी आजार शनीच्या प्रभावामुळे होत असतात। व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ऑटोमोबाईल, धातूशी संबंधित व्यापार, इंजिनिअरिंग, अधिक परिश्रमाचे कार्य आदी गोष्टींना ज्योतिषशास्त्रामध्ये शनीद्वारे दाखवण्यात आलेले आहे। उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कातडीचे उत्पादन, चपला, वातानुकूलित यंत्र, फ्रीज, सिमेंट, कोळसा आदी उत्पादनांचा संबंध शनि महाराजांशी आहे। जागांच्या प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गटारी, उकेरडा, जंगले, गुहा, स्मशानभूमी, तेलाचा घाणा, निर्जन वस्ती आदी जागांवर शनि महाराजांचा प्रभाव असतो। शनि महाराजांविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे। आजचा भाग आपण इथेच संपवूया। पुढील भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। तुमच्या काही समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा। म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचे निरसन समजू शकेल। पुढील व्हिडिओची वाट पहा। तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा। धन्यवाद। शुभम भवतु।